तर विधान परिषदेतही मंत्री दादा भुसे आणि आमदार महेंद्र थोरवे यांच्यातील हा धक्काबुक्कीचा मुद्दा उपस्थित झाला. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी विधान परिषदेमध्ये हा प्रश्न उपस्थित करत याबद्दल स्पष्टीकरण देण्याची मागणी केली. या घटनेची माहिती घेतली जाईल असं उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी सांगितले. सभापती महोदय, आता एक खाली घटना घडल्याची माहिती आहे. राज्याचे मंत्री दादा भुसे साहेब आणि एक आमदार महेंद्रजी थोरवे यांच्यामध्ये लॉबीमध्ये चांगलेच एकमेकांच्या याच्यामध्ये भिडाभिडी झालेली आहे आणि त्याच्याविषयी सगळं चॅनल्सवर पण मोठ्या प्रमाणावर सगळ्या बातम्या चालू आहेत. सत्ताधारी पक्षाचे दोघे सदस्य आणि एकाच पक्षाचे दोघे सदस्य आहेत, तर त्याच्याविषयी हा सचिन भाऊचा मुद्दा मला असं वाटतं हा होता. आणि म्हणून अशा पद्धतीनं मंत्री आणि आमदार तेही एकाच याचे जर एकत्र अशा पद्धतीने होत असेल तर त्याचा काय सत्यता काय हे जाणून घ्यायची होती, म्हणून त्यांनी पॉईंट ऑफ इम्प्रेशन मारला. मला असं वाटतं की याचा खुलासा कोणी केला तर बरं होईल. नाही नाही, विधिमंडळाचा सगळा आवार आहे ते माझ्या अखत्यारीत आहे. मी तपासून घेऊन त्याच्यावरती योग्य असल्यास सांगेन. ते बरेच वर्ष एकाच पक्षात होते मला माहिती आहे आणि आताही एका वेगळ्या पक्षात असेल असं तुम्हाला म्हणायचं असेल तरी ते स्नेही आहेत. काय त्यातून झालं ते मी तपासून घेते, पण तुम्हाला प्रत्येक गोष्ट सांगण्यासारखी असेल तर सांगणार, नाही तर खाजगी काय त्यांचं असेल तर मी काय सांगणार. आणि लॉ अँड ऑर्डरचा प्रश्न झाला असेल तर मी पोलिसांकडून माहिती घेते. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.